आता पोलिसांकडे जायचं की नाही आता हा प्रश्न पडतोय, कारण पोलीसच तक्रार घेण्यासाठी नकार देत असल्याचं देखील समोर आले. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. हा आहे अनंता प्रधान. अनंता हा शेती करतो, त्याचे वडील खाजगी काम करतात. कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी अनंता खूप धडपड करत होता. अनंताला दोन बहिणी आहेत, त्यातल्या प्रियांका या बहिणीला नर्सिंग साठी प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी माहिती घेणं सुरू केलं तेव्हा त्याच्या हाती एका नर्सिंग प्रवेशाची जाहिरात लागली. त्यावरनं आनंदाने त्यांना संपर्क केला. सुनील भाकरे यांनी नर्सिंग प्रवेशासाठी 40,000 लागतील असं अनंताला सांगितलं. पोटाला चिमटा घेऊन अनंतानं बहिणीच्या ऍडमिशनसाठी एक एक पैसा जमा केला. पैसा जमा करून त्यानं आपल्या बहिणीला नर्सिंगला ऍडमिशन मिळवून दिली. सगळं आनंदानं चाललं असतानाच अचानक अनंताच्या आनंदावर विरजण पडलं. काही दिवस उलटून गेले. अनंतानं सुनीलला नर्सिंग प्रवेशाचं काय झालं असं विचारलं. सुनीलनं उत्तर देण्यास टाळाटाळ केली. सुनील आपली फसवणूक करतोय असं समजताच अनंत आपल्या बहिणीला घेऊन वाडी पोलीस ठाण्यात जातो आणि सगळा घडलेला प्रकार सांगतो. पोलिसांनी तर अनंताला दाद दिलीच नाही, उलट त्याला अपमानास्पद वागणूक देखील दिली. अदाखलपत्र गुन्हा नोंदवत पोलिसांनी अनंताला घरचा रस्ता दाखवला. अनंताला पोलीस ठाण्यात अपमानास्पद वागणूक मिळाल्यानं त्याला नैराश्य आलं. तो घराच्या एका कोपऱ्यात बसतो. काही वेळानं ज्या वेळेला अनंताच्या परिवारातल्या व्यक्ती अनंताला बोलवण्यासाठी जातात त्यावेळेला त्याला समोर वेगळंच चित्र दिसतं. अनंत आपल्या बहिणीसह पोलीस ठाण्यात चकरा मारत राहिला, मात्र पोलिसांनी त्याला दाद दिली नाही. यातच खचून जात अनंतानं आत्महत्या केली. एक अनंता सुरेश प्रधान नावाच्या माणसाने 3 तारखेला सुसाईड केली होती. तर त्याच्यामध्ये त्याची जी बहीण आहे ती पोलीस स्टेशनला 29 तारखेला तक्रार द्यायला आली होती. एक सुनील भोकरे नावाच्या व्यक्तीने ते तिला नर्सिंगचं प्रशिक्षण देतो असं म्हणून त्याकडून काही 10,000 रुपये आणि 30,000 रुपये असे 40,000 घेतले होते. 10,000ची पावती दिली होती आणि ते कोर्स काही कारण असतो पूर्ण होऊ शकत नव्हता म्हणून ते त्यांचे पैसे परत मागत होते. तर ते पैसे तो म्हणत होता की मी नंतर देईन अशी टालमाटालम करत होता. त्यामध्ये तक्रार द्यायला आले होते, त्या दिवशी तक्रार झाली होती आणि नंतर ते घरी गेले. मग परत त्याने त्यांच्याकडे पैसे मागायचा प्रयत्न केला तर तसं काही त्याने पैसे दिले नाही. परत त्या तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केली होती. मग आपण त्याची माहिती घेतली तेव्हा असं त्याने पैसे घेतल्याचं निष्पन्न होत होतं म्हणून आपण गुन्हा दाखल केलेला आहे 420-406 प्रमाणे. आरोपी अटक आहे. आरोपी याने अभिलाष एंटरप्राईज या नावाची त्याने संस्था चालवून त्या अंतर्गत तो ॲडमिशन देत होता आणि आपण त्याला अटक केलेला आहे. सध्या तो पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे. पोलिसांनी अनंताच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली असती तर अनंतानं आत्महत्येसारखं पाऊल उचललं नसतं, कदाचित त्याचे प्राण वाचले असते. त्यामुळे अनंताच्या आत्महत्येला फसवणूक करणारा सुनील जितका जबाबदार आहे तितकेच पोलीस सुद्धा आहेत.